अकोला जिल्हा बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशन व ग्रामीण बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीनं कामगार दिनानिमित्त स्थानीय राजकमल टॉकी समोरील सिद्धार्थ हॉल येथे भव्य कामगार उत्सव व मातानगर येथील आगग्रस्त कुटुंबातील मुलीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी महानगरात कामगारांसाठी हक्काच्या श्रमिक भवन व घरांच्या संदर्भात पंतप्रधान आवास योजनेसारखी कामगार घरकुल योजना साकारून त्यात कामगारांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यावर भर दिला. तसंच बांधकाम मजुरांना वैद्यकीय विमा योजना लागू करावी व इतर घटकांसारखी त्यांच्यासाठी वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत मातानगर अग्निकांडात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील कन्या अश्विनी शेषराव डोंगरे हिचं संघटनेने पालकत्व स्वीकारून तिचा विवाह सोहळा पारंपरिक लग्न पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे बहुतांश शाखाध्यक्ष व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगार बांधवांना गौरवपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. प्रास्ताविक शैलेश सूर्यवंशी यांनी करून कामगारांच्या समस्यांचा उहापोह केला. संचालन पंचशील गजघाटे यांनी तर आभार बाबूलाल डोंगरे यांनी केलं. स्नेह भोजनानं सोहळ्याचं समापन करण्यात आलं. आज आम्ही जागतिक कामगार दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा या ठिकाणी दरवर्षी आम्ही घेत असतो. आम्हाला आज पूर्ण 12 वर्ष झालेले आहे, पण आज आम्ही नवीन उपक्रम केला. तो उपक्रम असा आहे की मातानगरमध्ये जे अग्निकांडामध्ये घरं उद्ध्वस्त झाले होते, त्या घरं उद्ध्वस्तमध्ये एका मुलीचं अश्विनी डोंगरेचा विवाह होता. घर जळल्या असल्यामुळे त्यांची परिस्थिती खूप नाजूक झाली होती. म्हणून आम्ही 1 मेच्या दिवशी सर्व संघटनेने आज या ठिकाणी 1 मेच्या दिवशी असा संकल्प केला होता की तिचे लग्न 1 मेच्या दिवशी आम्ही करून